अहवाल संदर्भात शिवतीर्थवर बैठक संपन्न होते आहे. मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झालेली. राज ठाकरे त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद ही सुरू होऊ शकते, ज्यामध्ये शिवतीर्थवर झालेल्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय, मुंबईकरांना टोलच्या विषयाला घेऊन काही दिलासा मिळतोय का, टोलच्या संदर्भात राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालंय का, आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली, हे देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कळू शकणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्यासोबत आहेत. प्रणाली, बैठक पार पडली आहे का? बैठक संपलेली आहे. तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती. मंत्री दादा भुसे सुद्धा अजूनही इथेच असल्याची माहिती मिळते आहे. थोड्या वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्या पत्रकार परिषदेला तुर्तास तरी 2 खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या दिसतात, त्यामुळे मंत्री दादा भुसे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील असं आपल्याला म्हणता येईल. नेमक्या काय घोषणा होतात, घोषणा आजच होतात की काही सकारात्मक जी चर्चा झाली आहे त्याबद्दल माहिती मिळते आणि त्यानंतर पुढे त्याचं अधिकृत रूपांतर होऊन शासनाच्या वतीनं त्याच्या काही घोषणा केल्या जातात, या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं ठरणार आहे. काल मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नव्हती. ही सगळी उत्तरं जी आहे ती आज मिळतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, आणि ती आज उत्तरं मिळालेली असतील तर त्याबद्दल ही अधिकची माहिती आता पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मिळू शकेल. तुर्तास आपण पाहतो की पत्रकार परिषदेची जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. अगदी काही वेळातच राज ठाकरेंची पत्रकार परिषदेची सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काही निर्णय घेण्यात आलेला आहे का, जर तो घेण्यात आलेला असेल तर त्या संदर्भातल्या घोषणा काय आहेत त्या आपल्याला कळू शकतील. कारण टोल दरवाढीच्या मुद्द्याला घेऊन राज ठाकरे आणि राज ठाकरेंचा पक्ष मनसे हा आक्रमक होताना आपण बघितलं, आणि त्यानंतर शिवतीर्थवर या बैठकीचं आयोजन झालं होतं आणि इथं ही बैठक जी ती संपली आहे. त्याच्यामुळे थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होईल, ज्यामध्ये असं एकूण लक्षात येते की या पत्रकार परिषदेत राज ठाकरे स्वतः आणि दादा भुसे देखील यामध्ये बसतील. त्याच्यामुळे जर खुद्द मंत्री दादा भुसे या पत्रकार परिषदेत असतील तर त्यांच्या वतीनं त्वरित काही निर्णय घोषित केला जातो आहे का हे कळू शकेल. या बैठकीमध्ये मंत्री दादा भुसे, MSRDC सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, त्याचबरोबर राधेश्याम मोपलवार आणि इतर MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. 2 तास ही बैठक चालली आणि या 2 तासाच्या बैठकीनंतर आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची. कारण गेल्या आठवडाभरापासून टोलबद्दल राज ठाकरेंचे कार्यकर्ते हे उपोषणाला देखील बसले. राज ठाकरे तिथं स्वतः जाऊन त्यांनी उपोषण मागे घ्यायला लावलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची मी याविषयी भेट घेणार असल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं. राज ठाकरेंनी वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आज शिवतीर्थवरती बरोबर 8:30 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आणि ही बैठक जी आहे ती आता संपलेली आहे.